शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे आतापर्यंत अनेकांना उपचारही घ्यावे लागले आहेत. लहान मुले, महिला, वृद्ध यांना अनेकदा भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांमुळे रस्ता बदलून प्रवास करावा लागतो. तर या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि नागरिकांची यापासून सुटका करावी अशी मागणी अशोक बलदोटा माणिक चौक यांनी केली आहे. या संदर्भात बलदोटा यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. शहरातील खिस्त गल्ली, कैलास डेअरी आणि चर्च परिसरातील चांद सुलताना हायस्कूल परिसरात 15 ते 20 भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरत आहे. या कुत्र्यांचा वावर रस्त्यावरच असल्यामुळे आतापर्यंत 6 ते 8 लोकांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. रस्त्याने जा या करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर ही कुत्री धावून जातात आणि चावा घेण्याचा प्रयत्न करतात. धावत अंगावर येत असलेल्या कुत्र्याला पाहून अनेक दुचाकी चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडतात. तर या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी बलदोटा यांनी निवेदनातून केली आहे. ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.